सदी ने पैदा किया संत बाबा जरनैल सिंह जी खालसा भिंडरां वाले संत फकीर योधे तो बहुत सुने देखे सारे गुणा का धारनी जरनैल बचपन विच पानी पाने नाल जुड़िया सोना सुनखा फरतीला नहिंग सी दम दमी टकसाल का मुखी बनिया ते योधा जन्मिया रोडे पिंड सी सारी दुनिया के जीवन दिलां ते राज करदा ते जान वार पगा गया तेरी आवाज च दर्द प्यार इना ता ही दुनिया के दिलां ते छा गया तू भिंडरां वालिया एवें नहीं दुनिया याद करदी जेड़ा कर गया बचना पगा गया तू पता नहीं किन्नी कि ताकत सी विच तेरे टक्कर सिद्धी सेंटर नाला ला गया तू भिंडरां वालिया जीवन बलिहार पैथा ते हजारां लखां नूं सिंघ सजा गया तू अज अखां तो ओले होए मर्द जरनैल नूं जिवें सिख कौम अडीकदी होई याद करदी है की कह रही है सिख कौम अडीक करे गेड़ा मार पंथ दिया शेरा जथेदार महेंद्र सिंह की कलम तो रोडिया वाला कवि श्री जथा साथी भाई जगरूप सिंह लगे ना कला साथी भाई अमरजीत सिंह मुदकी दास जगजीवन सिंह जीवन रोडिया वालों का नमाणा जा कवि श्री जथा कविता राही बेनती देखा भला हे क्यों कर रहे हैं जी जिस कुख तो जन्म लिया है तू भाग कुख नू लाया हुण नजरी आउंदा नहीं किथे डेरा संत जी लाया थक गईयां ने तक के रहा संत जी तेरा सैखी कौमी अड़ी कर रही गिणा मार पंथ दिया शेरा ओह अणख वंगार रही जेड़ी करिया अणख नू कैवे ओह कद आवेगा जेड़ा संगत तकन टैम कोई कुछ बनिया है तेरे वर्गा ना कोई जेड़ा सैखी कौमी अड़ी कर रही गेड़ा मार पंजाबी शेरा खातर दुखिया भी सिर ते तड़दी बाजी लाती जीने भी सिर चाड़ी ओ भी भाजी मोर दिखाती तू ही सैखी कौमी अड़ी कर रही जेड़ा मार पंथ दिया शेरा ओह चाला खेड़ी रहे ओह चाला खेड़ी रहे न्याती सिख कौम नू आफत लीडर सब विक गए ने सारी करती कौम मुसाफर बाज तुसारी जी सिखां नू आल पा लिया केरा सैखी कौमी अड़ी कर रही सैखी कौमी अड़ी कर रही जेड़ा मार पंथ दिया शेरा वीरा प्यास बुझे हुईया नहीं चाहतिया ठंडिया अग बुझे जुलम दीना पैगिया विच परवारा लंडिया अज दी हुण सिखी नू पै गया फिर बुचड़ा दा केरा सैखी कौमी अड़ी कर रही कोई दंदा नहीं सवारा सुने अज महेंद्र दी आजा जन्म दूसरा तारा देने सच्चे पण देने सच्चे रखिया वड्डी खान ते डेरा सैखी कौमी अड़ी कर रही गेड़ा मार पंथ जा छेरा कुछ कहिंदे होए रोडिया वाला कवि श्री था समुचे प्रबंधकों का सकत्र साहब का जिन्हें पार्टी साहबाना वालों मान सन्मान आया सारिया संगतों का तहत लो धन्यवाद करते हुए फतेह बुलाने गज के फतेह बुलाओ आखो जी वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह पहचान
جو لڑا دین کہے تو او پرجا پرجا کٹ کب ہو نا شاد کھیت بہت ستکار یوگ شرومنی اکالی وال امرتسر دے جارو جرنیل لتاڑک جرنیل سردار سمرنجیت سنگھ جی مان صاحب انہوں نے سچے پتر تے پہنچے گرو گرو خالسا سر سنگت جیو واہی گرو جی کا خالسا واہی گرو جی کی فتح اج اس دھرتی اتنے پنجاب بچاؤ ریلی کیتی جا رہی ہے سو بہتا سمے نہیں سم سمے پربندک صاحبانہ والا حکم ہوا کہڑا جم پیا سورما جڑا پنڈرا والے مورے کھڑ جو سنت جرنیل سنگھ جی خالسا پنڈرا والے جڑے کہنی تے کرنی دے پورے سن جڑے ظلم دے خلاف ایک مٹھ ہو کے سنگھرش کر رہے سن جنہاں دا مین مقصد سی سنگتاں نوں باڑی تے باڑے نال جوڑنا نوجواناں نوں نشیاں تو دور کرنا سکھی نوں پرفلت کرنا پر جدوں سنوں دیاں سرکاراں نے قوم دی پگ نوں ہتھ پایا تے اے لڑائی ہتھیار بند ہو گئی آؤ سما سمتا میرے ساتھیاں پاس سنو کیڑا جم پیا سورما جڑا پنڈرا والے مرے کھڑ جو انہاں لڑاں نوں بلوندر سنگھ بھگتا بھائی کا ڈاڈی جتھا ہے ایوں کہہ رہا بھائی جڑے جتھے آ رہے نے بہت بڑا سواگت ہے उत्साह देख के साडा जिहड़ा खून है वह बहुत वध चुका है सो कृपा करके अगे आने की खेचल ना करो तुसी इथों भी टीवी राही असी तुहानू देख रहे हैं और देश विदेश चुरंजा देशों च लोग तुहानू देख रहे हैं जिथे जगह मिलती है इथे बैठने की कृपालता करो जथे का आगू सज्जन उम्मीदवार या जिला जथेदार कृपा करके स्टेज पर आ जाए बाकी वीर पिछे बैठने की कृपालता करो ये सानू जे प्रबंधा के मुश्किल आती है पिछले पासे बैठने का ही यतन किया जाए धन्यवाद जी ਜਸਵੀਰ ਸਿੰਘ ਜੀ ਬਿੱਲਾ ਅਜੈਬ ਸਿੰਘ ਜੀ ਭੈਣੀ ਫੱਤਾ ਸੁਖਪਾਲ ਸਿੰਘ ਜੀ ਛੰਨਾ ਇਹ ਸਾਰੇ ਵੀਰ ਕਿਰਪਾ ਕਰਨ ਸੰਗਤਾਂ ਨੂੰ ਪਿੱਛੇ ਬਿਠਾਉਣ ਦੀ ਖੇਚਲ ਕਰਨ ਰੂਬੀ ਬਰਾੜ ਜੀ ਰੁਪਿੰਦਰ ਦੀਨਾ ਸਾਹਿਬ ਜੀ ਇਹ ਕਿਰਪਾ ਕਰਕੇ ਸਾਰੇ ਵੀਰ ਜਿਹੜੀ ਸੰਗਤ ਆ ਰਹੀ ਹੈ ਪਿੱਛੇ ਜਾ ਕੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਬਿਠਾਉਣ ਦਾ ਯਤਨ ਕਰੋ ਤਾਂ ਕਿ ਅੱਗੇ ਆ ਕੇ ਪ੍ਰਬੰਧਾਂ ਵਿੱਚ ਗੜਬੜ ਨਾ ਹੋਵੇ ਹਾਲੇ ਸੰਗਤ ਦਸਵਾਂ ਹਿੱਸਾ ਵੀ ਨਹੀਂ ਪਹੁੰਚੀ ਇਸ ਤੋਂ ਦਸ ਗੁਣਾ ਜ਼ਿਆਦਾ ਸੰਗਤ ਹਾਲੇ ਰਸਤੇ ਦੇ ਵਿੱਚ ਹੈ ਜਿਹਨਾਂ ਨੇ ਪੰਡਾਲ ਵਿੱਚ ਪਹੁੰਚਣਾ ਸੋ ਬਾਕੀ ਸੰਗਤ ਪਿੱਛੇ ਬੈਠਣ ਦੀ ਕਿਰਪਾਲਤਾ ਕਰੇ ਜੀ ਉਹ ਚੋਹਾਂ ਪਾਸੇ ਆ ਤੋ ਮੀਂਹ ਵਾਰ ਸਾਧਤੇ ਚੋਹਾਂ ਪਾਸੇ ਆ ਤੋ ਮੀਂਹ ਵਾਰ ਸਾਧਤੇ ਕਈ ਪਾਣੀ ਵਾਲੀ ਟੈਂਕੀ ਤੇ ਚੜਾ ਦਿੱਤੇ ਚਾਰ
ਲੋਕਾਂ ਨੂੰ ਬੇਨਤੀ ਹੈ ਕਿ ਪਿੱਛੇ ਪੰਡਾਲ ਬਹੁਤ ਖੁੱਲ੍ਹਾ ਹੈ, ਕਿਰਪਾ ਕਰਕੇ ਅੱਗੇ ਰਸ਼ ਕਰਕੇ ਤੰਗ ਹੋਣ ਦੀ ਬਜਾਏ ਪੰਡਾਲ ਬਹੁਤ ਖੁੱਲ੍ਹਾ ਹੈ, ਸਾਨੂੰ ਨਜ਼ਰ ਆ ਰਹੇ ਹੋ, ਤੁਹਾਡਾ ਬਹੁਤ ਧੰਨਵਾਦ, ਤੁਹਾਡਾ ਬਹੁਤ ਮਾਣ ਹੈ ਸਾਡੇ ਦਿਲ ਦੇ ਵਿੱਚ, ਕਿਰਪਾ ਕਰਕੇ ਪਿੱਛੇ ਖੁੱਲ੍ਹੀ ਜਗ੍ਹਾ 'ਤੇ ਬੈਠਣ ਦੀ ਕਿਰਪਾਲਤਾ ਕਰੋ। ਧੰਨਵਾਦ ਜੀ। ਬਲਦੇਵ ਸਿੰਘ ਜੀ ਗਗੜਾ ਸਾਹਿਬ ਜੱਥਾ ਲੈ ਕੇ ਪਹੁੰਚੇ ਨੇ, ਹਾਰਦਿਕ ਜੀ ਆਇਆਂ, ਸੰਗਤ ਨੂੰ ਫਿਰ ਬੇਨਤੀ ਹੈ ਤੇ ਜਿਹੜੇ ਸਾਡੇ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਸੀਨੀਅਰ ਆਗੂ ਸਾਹਿਬਾਨ ਜੱਥੇ ਲੈ ਕੇ ਆਏ ਨੇ ਉਹਨਾਂ ਨੂੰ ਬੇਨਤੀ ਹੈ ਕਿ ਨਾਲ ਆਈਆਂ ਸੰਗਤਾਂ ਨੂੰ ਬਿਠਾਉਣ ਦੇ ਵਿੱਚ ਪਿੱਛੇ ਸਹਿਯੋਗ ਕਰਨ, ਸਾਡੇ ਜ਼ਿਲ੍ਹੇ ਦੇ ਸਰਕਲਾਂ ਦੇ ਪ੍ਰਧਾਨ ਆਪ ਉੱਠ ਕੇ ਡਿਊਟੀਆਂ ਸੰਭਾਲਣ ਤੇ ਸਾਰੇ ਆਏ ਨਾਲ ਆਏ ਜੱਥੇ ਨੂੰ ਪਿੱਛੇ ਬਿਠਾਉਣ ਦੀ ਕਿਰਪਾਲਤਾ ਕਰਨ। ਬਾਕੀ ਸਿੰਘ ਨਾਲ ਦੇ ਸੱਚੇ ਸੇਵਕ ਜੋ ਪੁਰਖ ਅਕਾਲ ਦੇ ਸੱਚੇ ਸੇਵਕ ਜੋ ਪੁਰਖ ਅਕਾਲ ਦੇ ਤੂੰ ਸੱਚ ਦੇ ਹਵਾਲ ਧੀਰੇ ਭਾਗ ਤੇਰੇ ਨਾਲ ਤੂੰ ਸੱਚ ਦੇ ਪਿਆਸੂ।